तुमच्या जीवनामधील सगळं टेन्शन संपून जाईल. फक्त 5 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ ऐका. शांत राहणं सगळ्यात चांगलं असतं, पण असं शांत राहणं काय कामाचं जे तुमचं अस्तित्व संपून टाकेल. शांत राहणं तुमची ताकद पण आहे आणि कमजोरी सुद्धा आहे. फक्त तुम्हाला एवढं कळलं पाहिजे की कधी शांत राहायचं आहे आणि कधी बोलायचं आहे. जर कोणी तुमचा वापर करून घेत असेल तर या 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत. सगळ्यांना आपण एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही, त्यामुळे पहिलं तर लोकांना खुश ठेवणं बंद केलं पाहिजे. कारण तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू इच्छिता आणि ते तुमचा वापर करून घेत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला महत्त्व द्यायला शिका. आधी स्वतःची इज्जत करा आणि मग नंतर दुसऱ्यांची इज्जत करा. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणणं बंद केलं पाहिजे, नाही म्हणता सुद्धा आलं पाहिजे. लक्ष्मीची चोरी होऊ शकते, परंतु सरस्वतीची चोरी करता येत नाही. म्हणूनच श्रीमंत होण्याआधी सुशिक्षित बना. पूर्ण 9 महिने लागले होते तुमच्या आईला तुम्हाला जन्म द्यायला, त्यामुळे कोणाला इतकाही हक्क देऊ नका की एका सेकंदात तो तुमचं मन दुखावेल. फोटो काढायला 1 सेकंद लागतो, पण इमेज बनवायला आयुष्य कमी पडतं. म्हणून फोटो काढायला वेळ कमी द्या आणि इमेज बनवण्यावर जास्त लक्ष द्या. आकाशामध्ये उडणारे पक्षीसुद्धा कधीही घमंड करत नाही, कारण त्यांना देखील माहीत आहे की आकाशामध्ये कायम थांबता येणार नाही, शेवटी आपल्याला जमिनीवर यावंच लागणार आहे. कदर करा त्या लोकांची जे मनापासून तुमची काळजी घेतात, नाहीतर काळजी घेणारे कमी आणि त्रास देणारेच जास्त असतात. कधीही कोणासमोर तुमच्या वागण्याचं स्पष्टीकरण देत बसू नका, कारण ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना सफाई देण्याची काहीच गरज नाही, आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वासच नाही त्यांना कधीच तुमचं पटणार देखील नाही. कधीही झाडासारखं आयुष्य जगू नका, कारण लोक त्या झाडाची फळं पण खातात आणि त्याच झाडाला दगड देखील मारतात. काही लोक तोंडावर तर इतकं खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही, त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध रहा. जर एखादी व्यक्ती तुमच्यासोबत वाईट वागली असेल तर लगेचच नातं तोडण्याची घाई करू नका. थोडा वेळ घ्या, विचार करा, नाही तर नंतर पश्चाताप होईल. आईशिवाय घर अपूर्ण असतं आणि वडिलांशिवाय आयुष्य. नशीबवान आहेत ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आई वडिलांचा हात असतो. कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका, कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात. आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका, कारण प्रत्येकाकडे मलम नसतो, परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी. आयुष्यामध्ये असं जगा की तुम्हाला कमी लेखणारी लोक एक दिवस तुमचीच ओळख सांगत फिरले पाहिजेत. आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं. थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो, उन्हाळ्यात तर त्याच सूर्याचा आपण तिरस्कार करत असतो. जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे, आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे. आपल्या यशाचा रुबाब आई वडिलांसमोर कधीही करू नका, कारण त्यांनी आयुष्यभर मेहनत करून तुम्हाला जिंकवलेलं आहे. जेव्हा पैसे नसतात तेव्हा झोप येत नाही, आणि पैसे येतात तेव्हा देखील झोपेच्या गोळ्या खाऊनच झोपावं लागतं. जेव्हा पैसे नसतात तेव्हा लोक मंदिरात दर्शनासाठी जातात, आणि जेव्हा पैसे येतात तेव्हा लोक मंदिरात फिरण्यासाठी जातात. लोकांना तेवढीच इज्जत दिली पाहिजे जेवढी त्यांची लायकी आहे, नाहीतर तेच लोक तुमच्या डोक्यावर बसतात. पोटात गेलेलं विष एकाच माणसाला मारतं, पण कानामध्ये गेलेलं विष सगळीच नाती संपवून टाकत असतं. कोणाचीही गरिबी पाहून नाती तोडू नका, कारण गरिबीच्या घरी जितका मान मिळतो ना तितका मान श्रीमंतांच्या घरीसुद्धा मिळत नाही. जोडीदार गरीब असला तरी चालेल, पण चांगला असावा आणि तुमचा आदर करणारा असावा, कारण गरिबीही हटवता येते, पण वाईट माणसासोबत आयुष्य घालवणं खूप अवघड आणि कठीण असतं.
माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबद्दल कधीही भेदभाव करू नका, कारण त्याचा काळ आणि त्याची वेळ कधी बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही. शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपलाला कधीही नावं ठेवू नका, कारण भाकरी आज शिळी आहे पण काल तिनं आपलं पोट भरलं होतं, आणि चप्पल आज तुटली पण तिने काल आपल्याला आधार दिला होता. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार मोलाची आहे आणि तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळत असते. श्रीमंतांपेक्षा गरिबांशी मैत्री करा, कारण गरीब मेल्यानंतर खांदा देतो आणि श्रीमंत डायरेक्ट स्मशानात येतो. माणसाने या चार गोष्टींची कधीही लाज बाळगू नये. जुने कपडे, गरीब मित्र, साधं राहणीमान आणि जुन्या विचारांचे आईवडील. तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.